कोकणातील आणखी एक ब्रिज बनलाय धोकादायक. कोकणातील खाडीवरील पुलामुळे लोकांची होणारी गैरसोय दूर झाली. वर्षानुवर्ष विकासापासून कोसू दूर असलेली अनेक गावे खाडी पुलामुळे जोडली गेली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हीच खाडी पुले लोकांच्या जीवावर उठतील की काय अशी भीती व्यक्त होत आहे. महाड सावित्री नदीवरील ब्रिज कोसळला आणि अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु अंजर्ले ब्रिज संदर्भात तसे होताना मात्र दिसत नाही. त्यामुळे अंजर्ले ब्रिज धोकादायक बनला असल्याची चर्चा पंचक्रोशीतून केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले खाडीवरील ब्रिज वाहतुकीला धोकादायक बनला असून गेली कित्येक वर्ष या ब्रिजचं मेंटेनन्स झालं नसल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. तसेच अलीकडे पुलावरून वाहन जाताना मोठ्या प्रमाणात ब्रिज हलत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. या पुलावर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे सुद्धा ब्रिजचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ब्रिजचे स्ट्रक्चरल ऑडिट करून लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात आहे. कमड्यांचे प्रॉब्लेम होत आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचेच गाड्यांचे हाल आणि एवढे खड्डे पडले आहेत की नको नकोचं होत आहे पब्लिकला. आणि आमचे ते गाडीवाल्यांचे नकोचे हाल झालेत आहेत. आजारी पेशंट जर आम्ही न्यायला गेलो तरी जाता जाता त्याचे डप्पट आजारी पडत आहेत. ते डिलिव्हरी पेशंटचे ते हाल त्याच्यापेक्षा वेगळे होत आहेत असं. आणि आमच्या इकडचं पब्लिक पूर्ण नाराज आहे ह्याच्याबद्दल. ते बघितल्यानंतर एवढा मला कंटाळा येतो इकडे ह्या रूटला जाण्यासाठी. कमरेचा त्रास तर नेहमीच प्रमाण अगदी होणारच आहे याच्यामुळे. आणि हे खड्डे पडलेले आहेत, असेच खड्डे पडत पडत जातात आणि मग कधी ह्या ब्रिजचं ऑडिट होत नाही, याकडे कोण दुर्लक्ष करतात आणि मग एकंदरीत कधीतरी मोठ्या पुरामध्ये हा ब्रिज वाहून जातात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे प्रशासन याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं माझं तरी म्हणणं. अंजर्लेचा पूल आहे हा अत्यंत खूप वाईट अवस्थेत झालेला आहे. लोकांना जाण्यायेण्याचं खूप त्रास होतो आहे. पर्यायी लोकांना दुसरी व्यवस्था नाही जाण्याची वाहतुकीसाठी. शासनाला विनंती आहे की महाडची जी दुर्घटना घडली अशी पुन्हा एकदा दुर्घटना व्हावी असं शासन वाट बघतंय का? उशिरा का होना, संबंधित अधिकाऱ्यांना बातमीत बघितल्यानंतर जाग आली आणि ह्या कामाला सुरुवात झाली.